कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा पार पडला. मात्र घाईघाईत लोकार्पण सोहळा पार पडल्याचा आरोप आता विरोधकांनी केला आहे. कल्याण डोंबिवलीला आता निवडणुकांचे वेध लागले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते 6 प्रकल्पांचं उद्घाटन करण्यात आलं. अग्निशमन दलासाठी 55 मीटर उंचीची अत्याधुनिक शिडी, आधारवाडी येथील एसटीपी प्रकल्प, कल्याण स्पोर्ट्स क्लब मधील तरण तलाव, नानासाहेब धर्माधिकारी उद्यानातील स्पोर्ट्स गॅलरी, ओपन जिम, बैल बाजार उद्यान, 25 रुग्णवाहिका आणि डोंबिवली ग्रंथालय यांचं लोकार्पण करण्यात आलं. मात्र यातल्या अनेक प्रकल्पांची कामं अर्धवट असल्याचा आरोप विरोधकांनी केला. हास्यास्पद अशी गोष्ट आहे की एकीकडे हॉस्पिटलची दुरावस्था झालेली आहे आणि दुसरीकडे 25 ॲम्ब्युलन्स यांनी दिल्या. म्हणजे रोग नको पण इलाज परवडला अशी कल्याण डोंबिवलीतल्या नागरिकांची अवस्था आहे. दोन्ही अवस्था हॉस्पिटलची जर अवस्था बघितली तर अतिशय बकाल अवस्थेत आहेत. डोंबिवलीचं ईस्ट वेस्ट ठाकुर्लीला येणारा ब्रिज त्यांनी नाही, समांतर रस्ता घ्या, रेती बंदर खाडी पूल घ्या, किती प्रोजेक्ट, डोंबिवलीच्या सिमेंट काँक्रिटीकरणाचे रस्ते घ्या, सगळे प्रकल्प यांचे अर्धवट. आपल्या नेत्याला फसवायचं, नेत्याला खोटं सांगायचं, प्रकल्प पूर्ण उद्घाटनाला या, आचारसंहितेच्या अगोदर उद्घाटनाचे घाट घालायचे आणि करदाते नागरिकांचे पैसे असे वाया घालवायचे, हे यांचं काम आहे. कल्याण डोंबिवलीकर नागरिकही शिवसेनेच्या या शोबाजीवर नाराज होते. गेल्या 20 वर्षात शिवसेनेनं इथं कोणतंही विकास काम केलं नाही अशी स्थिती नागरिकांनी मांडली. प्रकल्प म्हणताय पण बेसिक ॲम्युनिटीज तरी तुम्ही प्रोव्हाइड केल्या आहेत का? 1995 साली ही महापालिका स्थापन झाली, आज 2015 साल आहे, 20 वर्ष झाली. म्हणजे एक पिढी पुढे सरकली, एका पिढीमध्ये या शहरामध्ये फरक काय पडलाय तो तुम्ही मला सांगा ना. 20 वर्ष पुढे गेलात तर कुठल्याही सुविधा तुम्ही जनरेशन प्रमाणे बदललेल्या नाहीत, काही बदललेलं नाही. जे आहे तेच फक्त आणि फक्त उद्घाटनाचे स्टंट करतात, बाकी काही नाही आहे. बॅनरबाजी बॅनरवर फक्त दिसतात कामं, एकही काम पुढे पब्लिकला उपयोग येईल असं कुठलंही नाही आहे. उद्धव ठाकरे यांनी मीडियाशी बोलणंही टाळलं. मात्र भाजपवर कुरघोडी करण्याच्या नादात शिवसेनेला आता विरोधकांच्या टीकेसोबतच जनतेच्या प्रश्नांनाही सामोरं जावं लागणार आहे. विशाल वैद्य, झी मीडिया, कल्याण डोंबिवली. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.